महान करा आणि बेल ला क्लिक अर्जुनवाडे फिर ते फिरत्या लोक अदालतीचे आयोजन न्यायमूर्ती करभाजन यांनी केले कायद्याविषयी मार्गदर्शन अर्जुनवाड येथे विधी सेवा समिती शिरोळ व जयसिंगपूर न्यायालय यांच्या वतीनं फिरते लोक अदालतीचं आयोजन केलं होतं मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला आपले कायदेहक्क का विधी सल्ला व सेवा समजावून देऊन जलद गतीनं न्याय मिळवून देण्यासाठी सा सहकार्य करणं प्रलंबित प्रकरणाची दोन्ही पक्षात समजोता घडून समाधानकारक तोडगा काढणे त्यासह कायद्याने मिळणारे संरक्षण याबाबत प्रबोधन करण्यासाठी अर्जुनवाड येथे लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जयसिंगपूर न्यायालयातील सह दिवाणी न्यायाधीश ए डी करभाजन उपस्थित होते स्त्रियांवरील अत्याचार व कायद्याच्या तरतुदी याविषयी मार्गदर्शन सरकारी वकील एस आर मिर्जे यांनी केलं ग्राहक संरक्षण कायद्यासंदर्भात ॲडव्होकेट सुरेश कांबळे यांनी माहिती दिली भारतीय संविधानात आपल्या हक्कासाठी करण्यात आलेल्या तरतुदीविषयी ॲडव्होकेट राहुल कट्टी यांनी माहिती दिली कायदा न्यायव्यवस्था आणि त्याची उपयुक्तता सोबत आपले अधिकार आणि कर्तव्य याबाबत मार्गदर्शन प्रमुख वक्ते न्यायमूर्ती ए डी करभाजन यांनी केलं ॲडवोकेट स्नेहा चौगुले यांनी सामान्य माणसाला कोर्ट कामकाजाबाबतची माहिती दिली यावेळी अर्जुनवाड सरपंच स्वाती कोळी महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष जितेंद्र चौगुले ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट कांतीनाथ दुदगावे माजी सरपंच नंदकुमार पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील ॲडव्होकेट मोहन खोत ॲडव्होकेट धनंजय पाटील ॲडव्होकेट सौ शरयू पाटील अर्जुनवाडचे पोलीस पाटील सचिन कांबळे ग्रामसेवक आर बी गंगाईसोबत जयसिंगपूर कोर्टात सेवा देत असलेले अनेक तज्ञ ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी अर्जुनवाडहून कृष्णा हेगण्णा